नमस्कार, मी मनीषा आपले ओजस रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण कच्च्या टोमॅटोपासून बनवली जाणारी चटणी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्याने कृती पाहूयात। तर सर्वात आधी आपण शेंगदाणे, तीळ आणि जिरे भाजून घेणार आहोत। तर मी इथे 2 मोठे चम्मच शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यात मी 1 मोठा चम्मच तीळ घातलेले आहे, तसेच मी 1/2 चम्मच इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे। तर आपण याला थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जास्त कच्चे देखील राहायला नको आणि जास्त भाजलेले देखील नको, एक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घेणार आहोत। त्यानंतर मी ते 1 पळी तेल घेतलेलं आहे, त्यात मी 1 लहान 9 ते 10 कच्चे टॉमॅटो बारीक कापून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचे, त्यांना आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही देखील याच पद्धतीने कच्च्या टोमॅटोची चटणी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर आणि नक्की कमेंट करा। तर यात मी 5 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखट किती तुम्हाला हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्यांचा वापर कमी जास्त करू शकता। 1 अख्खा लहान लसूण घेतलेला आहे, साधारण 8-9 पाकळ्या आहेत। टोमॅटो 1-9-10 प्रमाणात आहे, त्याच्यामुळे मी लसणाचा जास्त वापर केलेला आहे। त्यानंतर स्लो गॅसवरती 1-5 मिनटं टोमॅटोंना वाफेवरती शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कच्च्या टोमॅटोचा कलर जास्त चेंज नाही करायचा आपल्याला, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तर टोमॅटो चांगले व्यवस्थित फ्राय झालेले आहे, आता आपण सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत।